मैशाळ नऊ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना आमदार सुरेश खाडे यांची भेट। पोलिसांनी सखोल चौकशी करावी, आमदार सुरेश भाऊ खाडे। मैशाळ येथील नरवाड रोड, अंबिका नगर, चौंजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे या दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून नऊ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे मिरज तालुक्यात शोककळा पसरली आहे। आज आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांची आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी मोहन वनकंडे, माजी सरपंच आबासाहेब शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बागडी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते। त्या कुटुंबाने कर्जाने घेतलेली कोट्यवधी रक्कम कुणाला दिली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे। वनमरे कुटुंबानी नऊ जणांनी आत्महत्या केली। आत्ताच आम्ही सर्व कार्यकर्ते सगळे आम्ही जाऊन तिथे व्हिजिट केली, त्यांच्या चुलत भावानं आम्ही भेटलो, त्यांनाही आम्ही विचारले काय झालं कसं झालं, पण हे कर्ज काढत होते, हे कर्ज काढून काय कर्ज होते ह्याचा अंदाज कुठंच मिळत नाही आहे। कर्ज कुठून घेतलं याचा अंदाज मिळाला, पण कर्जाचं काढून एवढा पैसा, करोड रुपये पैसा काढून त्यांनी काय केलं हे अजून काही आपल्याला ठाम ठिकाण लागलेलं नाही आहे। पोलीस यंत्रणा पोस्टमॉर्टमचं कुठतो पायजण होतं, काय झालं, त्यांच्या डेथ कशा झाल्या, ॲट अ टाईम डेथ कशा झाल्या किंवा विदाऊट हल्लागुल्ला न होता ह्या शांततेने डेथ कशा झाल्या, त्यासाठी कुठलं पायजण वापरलं हे आता पोस्टमॉर्टममध्ये आज त्याची रिपोर्ट येतील, त्यानंतर आपला तर्क मिळेल त्याचा। पण हे पैसे घेऊन कुणाला दिले आणि काय केलं जोपर्यंत हे मिळत नाही आहे तोपर्यंत ह्याचा धाग्याद्वारे सापडणार नाही आहे। त्यामुळे माझी पोलीस यंत्रणेला आणि सर्व यंत्रणेला माझी विनंती आहे की आपण ह्या मार्गाने जर तपास केला तर निश्चितच आपल्याला ह्याचे धाग्याद्वारे सापडतील। पुढचं लोकांनी लालच लागून ह्यांना दिशाभूल करून काय केलं आहे का, आणि दिशाभूल करून कर्ज एवढं मोठं झालं आणि आता हे काहीच मिळत नाही आहे हे ज्यावेळी अंदाज झाला अशा परिस्थितीमध्ये पण तिथले लोक सांगत होते त्या पद्धतीनं की त्यांनी आत्महत्या केली गेली। आणि एवढी सामूहिक आत्महत्या करणं ही पहिली घटना मला वाटतं महाराष्ट्रात पहिली घडते, त्यामुळं मोठं दुःखाचं डोंगर त्यांच्या पुरा बाकीच्या राहिलेल्या परिवारावरती आहे। आम्ही जाऊन भेटणार आता आणि हे दुःख सावरण्याची शक्ती बाकीच्या नातेवाईकांना मिळावी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।